अनामवीरा या कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. अनामवीरा या कवितेचे कवी कुसुमाग्रज यांचा परिचय पाहूयात. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 झाला. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर यांनी जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कविता अनामवीरा या कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणाऱ्या, वेळप्रसंगी सैनिक शत्रूशी लढताना प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे. या सैनिकांची समाज दखल घेवो अथवा न घेवो, आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतलेले असते आणि म्हणूनच या सैनिकांना अभिवादन करणे आपले कर्तव्य आहे. मुलांनो, कविता अभ्यासायला सुरुवात करण्यापूर्वी आपण कविता ऐकूयात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनात, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, दगदगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जरा वयास्तव संसारातून उठून या जाशी, मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा, जनभक्तीचे तुझ्या वरीनच उधानले भाव, रियासती वर्णसे नोंदले कुणी तुझे नाव, जरी नकातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान, काळोखातुनी विजयाचा ए पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, पेटली न वात. मुलांनो, कवितेचा भावार्थ पाहूयात. प्रथम आपण अनामवीरा या कवितेच्या शीर्षकाचा अर्थ समजून घेऊयात. अनाम म्हणजे अपरिचित, अनोळखी, अज्ञात आणि वीर या शब्दाचा अर्थ होतो सैनिक. अनामवीर म्हणजे ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही असा व्यक्ती. आपण कवितेचं पहिलं कडवं पाहूयात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. मुलांना शब्दार्थ लिहून घ्या. अनाम म्हणजे अपरिचित, माहीत नसलेला. वीर म्हणजे सैनिक. जाहला म्हणजे झाला. जीवनांत म्हणजे जीवाचा अंत, मृत्यू, आयुष्याचा शेवट. स्तंभ म्हणजे स्मारक. वात म्हणजे ज्योत. हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी
एक पवित्र ज्योतसुद्धा पेटवलेली नाही. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठो निया जाशी. धगधगता म्हणजे जळताना, समर म्हणजे संग्राम, लढाई, ज्वाला म्हणजे जाळ. देशाकाशी म्हणजे देशाच्या आकाशात, या दोन शब्दांची ही संधी तयार झालेली आहे देशाकाशी. जळावयास्तव म्हणजे जळण्यासाठी, संसारातून संसार म्हणजे प्रपंच. या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या युद्धाच्या धडाडणाऱ्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हस्त्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास. माझा संसार कसा सोडून जाऊ याचा तू अजिबात विचार केला नाहीस. देशरक्षणाची हाक येताच तू तत्परतेने कुटुंबाचा कुठलाही विचार न करता देशाच्या रक्षणासाठी, देशवासियांच्या रक्षणासाठी निघालास. मूकपणाने तमी लोपती संधेचारेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मुलांनो, तमी म्हणजे अंधारात, मूकपणाने म्हणजे शांतपणे, लोपती म्हणजे विरून जातात, संध्या म्हणजे सायंकाळ, विलीन म्हणजे नामशेष होणे, लुप्त होणे, भय म्हणजे भीती, आशा म्हणजे उमेद. सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेघ मुकपणाने अंधारात विरून जाते, कोणालाही काहीही सांगत नाही, तसा तू भीती न बाळगता, कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास. संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तसतशी क्षितिजरेषा धूसर होत जाते, काळोखात विरत जाते, तसा सैनिकाच्या जीवनरेषेचा सुद्धा अस्त होत असतो. पुढील कडवं पाहूयात. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जनभक्ती म्हणजे लोकसेवा, नच म्हणजे नाही, उधानले म्हणजे उफाळले, वर आले, भाव म्हणजे भावना, रियासत म्हणजे साम्राज्य, नोंदले म्हणजे दाखल केले. ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास, त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत, इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही, आणि असे होणार नाही हे माहिती असताना देखील तू फक्त देशासाठी आणि देशवासियांसाठी, देशाच्या रक्षणासाठी कुटुंबाला सोडून तू गेलेला आहेस. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. भाट म्हणजे गायक, गोडगोड गाणं गाणारे, मंजूळ गाणं गाणारे. डफ म्हणजे एक चांबडीचं वाद्य. यशोगान म्हणजे यशाचे गाणे, यशोगाथा. तुषे म्हणजे तुझे. सफल म्हणजे यशस्वी. जाहले म्हणजे झाले. बलिदान म्हणजे प्राणाचे अर्पण करणे, प्राणार्पण. तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायली नाही, तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे. मुलांनो, बऱ्याचदा सेनापतीचं गाणं, त्याने केलेले पराक्रम डफावर गायले जातात, आणि सैनिकांचं गौरवगीत कोणीच गात नाही. याचा अर्थ त्यांचं बलिदान अयशस्वी झालं असं होत नाही, तर ते बलिदानसुद्धा यशस्वी ठरतं. काळो खातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम म्हणजे वंदन करणे, नमस्कार करणे. तुझला म्हणजे तुझा. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर मात करणारा, चिरंजीव असा. मृत्युंजय वीर म्हणजे देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर, आणि हा मृत्यूवर विजय मिळवतो, आणि तोच खरा चिरंजीव ठरतो. या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल, आपला विजय होईल. परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे,
मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन तुलाच आहे। जरी तुझे बलिदान इतरांच्या लक्षात नाही आले तरीसुद्धा माझं वंदन तुलाच आहे, असे इथे कवी कुसुमाग्रज म्हणत आहेत। मुलांनो, भारतवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव मनात असायला हवी। भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवी, ही शिकवण देणारी ही कविता आहे।